एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार आणि घोटाळा केला तरीही कायद्याने भ्रष्टाचार करणाऱ्याला तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे। अर्थात आपल्या देशामध्ये हजारो कोटी रुपये घोटाळा करून लोकांना पळवून परदेशात पाठवलं जातं सध्या, हे सोडून द्या, पण आय एन एस विक्रांत त्या संदर्भात देशभावना, लोकभावना, सैनिकांचं बलिदान याच्याशी खेळ करून, सैनिकांचं बलिदानाचा बाजारात लिलाव करून, मातृभूमीचा लिलाव करून बाजार मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे महात्मा कोणते, किरीट सोमय्या आणि त्यांचे महापुत्र नील किरीट सोमय्या यांच्या एका भयंकर राष्ट्रद्रोही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण मी काल बाहेर काढलं। आणि इतकं होऊनही मला आश्चर्य वाटतं श्री देवेंद्र फडणवीस यांचं, मला खरोखर आश्चर्य वाटतं। राष्ट्रभक्तीची गाणी म्हणतात, राष्ट्रभक्तीवर भाषणं देतात, दुसऱ्यांना राष्ट्रभक्ती हिंदुत्व शिकवतात, आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं एका राष्ट्रद्रोही देशद्रोही व्यक्तीची बाजू घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला तो बघून स्वर्गात गोळवळकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, डॉक्टर हेगडेवार आणि आजचे आमचे मोहनराव भागवतजी सरसंघचालक यांचा जीव तीळ तीळ तुटला असेल। अटलजी वगैरे ते सोडूनच द्या, पण या सगळ्या महान श्यामाप्रसाद मुखर्जी, तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारा एक माणूस ज्याने देशाची महान युद्धनौका, ज्याने या ज्या युद्धनौकेमुळे पाकिस्तानची फाळणी होऊ शकली, हे आपलं स्वप्न आपण पूर्ण करू शकलो, त्या युद्धनौकेचा लिलाव मांडला, त्याच्यातून पैसे गोळा केले, लोकांना फसवून फ्रॉड काही कोटी रुपये त्याने आणि त्यांच्या मुलानं, त्याचे पुरावे समोर आले आणि म्हणतात पुरावे कुठे आहेत, संजय राऊत काही बोलतात, अरे तुम्ही काय बोलताय, काय त्यांचं वक्तव्य काय होतं की आम्हाला नखं कापून शहीद होण्याची सवय आहे, तुम्ही काय उपटलं, तुम्ही काय कापलं सांगा, या देशासाठी तुमचं काय योगदान आहे, बलिदान आहे, उलट ज्यांचं बलिदान आहे त्या बलिदानाचा लिलाव करून तुम्ही पैसे गोळा करता या देशात, या महाराष्ट्रामध्ये कधी राम मंदिराच्या नावाने पैसे गोळा केलेत, कधी गंगाजल विकून पैसे गोळा केलेत, आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आय एन एस विक्रांत, आमचा स्वाभिमान राष्ट्रभक्तांचा सैनिकांचा, त्याचा लिलाव करून तुम्ही पैसे गोळा करता आणि पुन्हा भ्रष्ट गुन्हेगाराची तुम्ही बाजू घेऊन वकिली करताय, तुम्ही अभ्यास करून बोलता असं म्हणता नेहमी, मी अभ्यासाशिवाय बोलत नाही, मी पुराव्याशिवाय बोलत नाही, मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार केला नाही, आम्ही सांगतो तो पुरावा नाही का, तुमचंच राजभवन आहे ना भारतीय जनता पक्षाचं, आमचं नाही आहे, तिकडे तुमचेच आदेश पाळले जातात, त्याच राजभवनाने भ्रष्टाचाराचा पुरावा दिलाय। तुम्ही जे उद्योग चालवलेले आहात लोकांना मूर्ख बनवण्याचे, हे तुमचे मुखवटे आता गळून पडलेले आहेत, हे एक प्रकरण लहानसं समोर आलं आहे त्यांच्या दृष्टीनं। भविष्यामध्ये अजून काही विषय मी जे मांडणार आहे ते तुम्हाला लवकरच मी सांगेन, पण मी इतकंच सांगतो आय एन एस विक्रांत जरी ह्या लोकांनी भंगारात घालवली असली तरी त्या अरबी समुद्रात विक्रांतच्या नावानं भ्रष्टाचार करणारे हे पुढारी फालतू त्यांचे पक्ष हे अरबी समुद्रात बुडवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार। कॉर्पोरेट मंत्रालय सर मागे लागते, ईडी बाजूला पडलंय, सीबीआय पडलंय, केंद्रीय यंत्रणा ज्या आहेत बरं का, आणि महाराष्ट्राचे जे काही पुढारी आहेत
त्यांच्याविषयी या विषयात न बोललेलं बरं. त्यांनी त्यांच्या हातातला कुळकुळा केलेला आहे सगळा तो. मी एका भ्रष्टाचाराविषयी बोलतोय, तो राष्ट्राशी संबंधित आहे, मी आज त्याच्यावरच बोलणार आहे. शक्ती प्रदर्शनाचा विषय नाही आहे. तुम्ही आमच्यावरती अशा प्रकारचे पाठीमागून किती वार करा, खंजीर खूप सा. शिवसैनिकांचं मनोबल, आमच्या पक्षाचं मनोबल अजिबात खसलेलं नाही, किंबहुना आम्ही अधिक जोरात आहोत. हे जे भ्रष्टाचारी आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांना जाऊ तिथे जाती तिथे जोडे मारल्याशिवाय लोक राहणार नाही. आता ही तुमची नाटकं आणि नौटंक्या खूप झालेल्या आहेत. मी इतकंच सांगतो, महाराष्ट्र सगळं काय खपून घेईल, पण या देशाचं रक्षण करणं हा महाराष्ट्राचा पिढीजात धंदा आहे. ही परंपरा आणि वारसा आहे. आणि महाराष्ट्राच्या संरक्षणा देशाच्या संरक्षणासंदर्भात कोणी गद्दार महाराष्ट्रात निपजला असेल तर त्याला ह्याच मातीत गाडल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्त बसत नाही. पहिली गोष्ट. ठीक आहे ना, काय बरखास्त कायमचं होत नाही ना, हा विषय संपणार नाही. कारण या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे, देशभरात आहे. विक्रांत सेव विक्रांतच्या नावाखाली देशभरात पैसे गोळा केले. मी फक्त महाराष्ट्रातला 58 कोटीचा आकडा सांगितला आहे. हा आकडा विक्रांतला 200 कोटी रुपये जमा करायचे होते, त्याच्यापेक्षा जास्त गोळा केलेले आहेत. हे पैसे किरीट सोमय्यांनी त्याच्या निवडणुकीत वापरलेले आहेत. हे पैसे, त्यातले बरेचसे पैसे PMC बँकेच्या माध्यमातून व्हाईट केले आहेत. म्हणजे हा जो काळा पैसा जे गोळा केले, हे जे पैसे गोळा केले, हे PMC बँकेच्या माध्यमातून चलनामध्ये आणले आणि नील किरीट सोमय्याच्या व्यवसायामध्ये वापरण्यात आले. आता तुम्ही म्हणाल पुरावे कुठे आहेत, मी म्हणेन तुम्ही आधी पैशाचे हिशोब द्या मग मी पुरावे देतो. मी सांगेन ना, PMC बँकेचा वापर यासाठी किरीट सोमय्या आणि नील किरीट सोमय्यांनी केला. साधारण 700 मोठे बॉक्सेस त्यांनी तयार केले पैसे गोळा करण्यासाठी. मला जे त्यांच्या जवळच्या माणसांनी दिलेली माहिती आहे, काही फोटोग्राफ्स आहेत, त्यानुसार 711 मोठे बॉक्स पैसे गोळा करण्यासाठी वापरले गेले. हे सगळे बॉक्सेस त्याच्या मुलुंडच्या निलमनगरमधील कार्यालयामध्ये ठेवण्यात आले. पैसे भरून झाल्यावर काही बॉक्स तिथे फोडण्यात आले. त्या पैशाची बंडलं बांधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तिकडे बोलवण्यात आले. ते पैसे PMC बँकेतून वळवण्यात आले. काही बॉक्स जे आहेत पैशाचे, हे किरीट सोमय्या यांचे एक मित्र आहेत बिल्डर जुहूला, त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवण्यात आले. त्या माध्यमातून हे पैशाचं व्यवहार झालेला आहे. हा एक मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा प्रकार होऊ शकतो. आणि ह्या संपूर्ण व्यवहाराला PMLA कायदा लागू शकतो. जर ED नावाची संस्था भारतीय जनता पक्षाची बटीक नसेल तर हा एक ED जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सुद्धा ह्याच्यावरती कारवाई होऊ शकते. आणि काल मुंबई पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे. आणि गुन्हा दाखल केल्यावर या संदर्भात जी कायदेशीर कारवाई आहे ती झाल्याशिवाय राहणार. देखिए मैं इतना ही कहूंगा, मी नाव देईन ना, पण मी पोलिसांना दे. हा बताइए. नहीं, लोकसभा में भी उठेगा, राज्यसभा में उठेगा और पूरे महाराष्ट्र में INS विक्रांत, शिव विक्रांत का जो घोटाला हुआ है करोड़ों रुपये का भारतीय जनता पार्टी के तरफ से, वो मुद्दा सिर्फ महाराष्ट्र में नहीं देश भर में गूंजेगा. किरीट सोमय्या ने ये पूरा पैसा जमा किया है शिव विक्रांत के नाम पर और उनके बेटे ने, पूरे देश भर से करोड़ रुपया है. वो पैसा PMC बैंक के माध्यम से उसका मनी लॉन्ड्रिंग हुआ है. PMC बैंक का उसमें इस्तेमाल किया है बाप बेटे ने. और मुझे आश्चर्य है देवेंद्र फडणवीस जो राष्ट्रभक्ति के गान गाते हैं, हिंदुत्व की भाषा करते हैं, ज्ञान देते हैं, वो कल मैं देख रहा था
कि ये देशद्रोही व्यक्ति किरीट सोमैया की वकालत कर रहा था भाई। अरे भाई आपसे तो ये उम्मीद नहीं है देवेंद्र जी, आप तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के एक जाने माने कार्यकर्ता और सेवक हो, आपकी बात देखकर विक्रांत की भ्रष्टाचार जो किया है उसके बारे में जो अपनी वकालत की, स्वर्ग में श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय जी, गोलवलकल गुरु जी, रज्जू भैया जी, हिगड़ेवार जी, आज के हमारे सरसंघ चालक परम पूज्य मोहनराव भागवत जी, सबका आत्मा आज क्या बोल रहा होगा कर ये बात सुनकर। ऐसे भ्रष्टाचारी को तो देवेंद्र फडणवीस ने जूते मारने चाहिए चार पब्लिक के सामने, और ये उनकी वकालत करता है। मेरा इस देश के महान राष्ट्रभक्त पंतप्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से आह्वान है, आप उसमें बहुत ही बारीकी से ध्यान दीजिए। गृह मंत्री अमित शाह जी, आप भी देखिए आपके